हे हाय हॅलो नमस्कार, मंदार पाटील ट्रॅव्हलॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. औरंगाबाद शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावरती असणारा दौलताबाद किल्ला, या किल्ल्याच्या पायथ्याला मी आता आहे आणि तुम्ही वरती पाठीमागं बघताय दौलताबाद किल्ला आहे. जो पूर्वीचा देवगिरी किल्ला होता तोच आत्ताचा दौलताबाद किल्ला. यादवकालीन राजा भिल्लम्मा याने सन 1187 हा किल्ला बांधला होता. त्या भिल्लम्माने जरी बांधला असला तरी नंतरच्या काळात त्याच्यावरती अनेक राजांनी आपलं राज्य केलेलं आहे. स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून दौलताबाद किल्ल्याला ओळखलं जातं आणि अत्यंत भुलभुलया असलेला हा किल्ला भटकंतीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. हा आहे महाकोट दरवाजा. इथं भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपयांचा तिकीट दर आहे. महाकोटावरील हा लोखंडी दरवाजा अजूनही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. महाकोट दरवाजातून आत आल्यानंतर एक मोठा चौक लागतो जिथे आता त्या काळातील लहान मोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत. महाकोट दरवाजातून शत्रू आत आलाच तर त्याला या चौकातच कोंडून त्याच्यावर चारी बाजूंनी हल्ला केला जात असे. दौलताबाद किल्ला त्याच्या अंतर्गत रचनेमुळे कोणालाही जिंकता नाही आला. त्याच्यावर ज्यांनी राज्य केलं ते कटकारस्थान आणि राजकारण करूनच केलं. लढाई करून जिंकता येईल इतका सोपा हा किल्ला नाही आहे. भुईकोट असलेला हा किल्ला त्याच्या चकव्यांमुळे नेहमीच आकर्षणाचा आणि आश्चर्याचा विषय आहे. या किल्ल्यावर यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, मुघल अशा राज्यकर्त्यांनी राज्य केलं आहे. सरळ नाही आहे, थोडंसं अँगलनं घेतलं म्हणजे इथं असताना त्या वरच्या माणसाला आपल्याला मारता येतो. तो आपल्याला मारू शकतो. हा असं की पद्धतीने केले. हा गोळा बघा, त्यातला गोळा साखळदंडांनी बांधलेल्या हत्तींच्या या महादरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला किल्ल्यात आल्याचा भास होतो. खर तर हा भासच असतो. हा 3 कमानी असलेला एक सज्जा आहे ज्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असे. या चौकातून हा दरवाजा पार केल्यानंतर समोर आपल्याला उंच असा चांद मिनार दिसतो. चांद मिनारच्या डाव्या बाजूने आत गेल्यास आपल्याला हाती हौद आणि सभा मंडपाचा पूर्व दरवाजा लागतो. हा हाती होत असं म्हटलं जातं की तेव्हा पाण्याने भरला जायचा आणि तत्कालीन राजांचे हत्ती यात अंघोळ करायचे. हा सभा मंडपाचा बाहेरचा परिसर आहे. सभा मंडपाकडे जात असताना वाटेत आपल्याला कोरीव शिल्प केलेली पण भग्न अवस्थेत असलेली अनेक दगडे पाहायला भेटतात. सभा मंडपाचा हा पूर्व दरवाजा आहे.
यातून आपण आत गेल्यानंतर आपल्याला ऐस पैस असा एक सभामंडप पाहायला मिळतो. या सभामंडपात सभा, कला, मनोरंजनाचे आयोजन केले जात असे. यात सभामंडपात समोर हे भारतमातेचं मंदिर आहे. हेमाडपंथीय परंपरेतले या मंदिराचे बांधकाम त्याच्या भव्यदिव्यतेची झलक दाखवते. महाराष्ट्रात जी 7 आश्चर्य आहेत त्यामध्ये या देवगिरी किल्ल्याचा समावेश आहे. मंडपातील हे दगडी पिलर्स पाहिल्यानंतर असं वाटतं की इथं पूर्वी छत असावं, पण आता ते अस्तित्वात नाही आहे. इथे पाठीमागे माझा भव्य असा सभा मंडप आहे. हा तिथं आतमध्ये भारत मातेचं मंदिर सुद्धा आहे. शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्राची जी फिल्म आली होती तेरी मेरी कहाणी, त्या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं या सभा मंडपात. अगदी ऐस पैस असा हा सभा मंडप आहे. आणि इथून परत किल्ल्यावरती जाण्यासाठी दरवाजा आहे. या सभामंडपाला एकूण 3 दरवाजे आहेत. जो मगाशी आपण आत आलो होतो तो एक, हा बाहेर जायचा, आणि समोरच्या बाजूला एक आहे तो सध्या बंद अवस्थेत आहे. आणि वरती किल्ला आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. आता आपण फक्त सुरुवात केलेली आहे. पण या किल्ल्याची खासियत अशी आहे की हा प्रचंड चकवा देणारा किल्ला असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला वाटेल की आपण किल्ल्यामध्येच आहोत, पण तुम्ही किल्ल्यामध्ये नसता मुळातच. चांद मिनार पासून आपण उजव्या बाजूला गेलो की आतमध्ये आपल्याला शिल्प संग्रहालय बघायला भेटत. इथं अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या आखीव रेखीव दगडी शिल्पे एका ओळीने मांडून ठेवलेली आहेत, जी गतकाळाचा इतिहास जपत गेली 900 वर्ष उभी आहेत. शिल्प संग्रहाच्या वाटेवरच चांद मिनार दिमाखात उभा आहे. सन 1435 मध्ये हा किल्ला अल्लाउद्दीन बहामुनीच्या ताब्यात आला, तेव्हा त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा चांद मिनार बांधण्यात आला. यामध्ये जवळपास 230 पायऱ्या असून त्याची उंची 210 फूट आहे. हा दौलताबाद किल्ल्यामधला मिनार आहे. भारतामध्ये 3 मिनार आहेत. हैदराबादचा 4 मिनार, दिल्लीचा कुतुब मिनार आणि हा औरंगाबादच्या दौलताबाद किल्ल्यामधला चांद मिनार आहे. सभा मंडपाच्या पाठीमागच्या बाजूला आणि चांद मिनारच्या समोरच
भारतातील पहिले खुले तोफ संग्रहालय पाहायला मिळतं. भारतीय पुरातत्व विभागाने हे संग्रहालय उभा केले आहे. किल्ल्यावरील विविध भागात सापडलेल्या तोफा इथे ठेवलेल्या आहेत. पंचधातू, लोखंड, मिश्र धातू यापासून बनवलेल्या जवळपास लहान मोठ्या 50 तोफा आपल्याला इथं पाहता येतात. तोफ संग्रहालयातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला भक्कम तटबंदी असलेली कालाकोटची वास्तू दिसते. हा किल्ला 3 स्तरात विभागला असून त्याच्या 4 अशा भक्कम तटबंदी आहेत, ज्याची अंबरकोट, महाकोट, कालकोट आणि शेवटी खंदक अशी रचना आहे. या कालकोटमधून आत आल्यानंतर पुन्हा डावीकडे एक छोटीशी कमांड लागते, ज्यातून पायऱ्यांवरून आपल्याला वरती चढत जावं लागतं. या किल्ल्यामध्ये इतके दरवाजे आणि इतक्या कमानी आहेत की शत्रूला कळायचं देखील नाही की नेमकं जायचं आहे कुठे, किल्ला सुरू कुठे होतो, किल्ला संपतो कुठे, याची तसुभर देखील त्यांना माहिती नसेल. या कमानीतून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला समोरच आपल्याला चिनी महाल दिसतो. चिनी मातीने बांधलेली ही इमारत नंतरच्या काळात औरंगजेबाने कारागृह म्हणून वापरली होती. चिनी महालच्या वरच्या बाजूलाच एक मोठा बुरुज आहे, ज्यावरती मेंढा तोफ विराजमान आहे. पंचधातूंनी बनलेल्या या तोफेवर किल्ला शिखंतो म्हणजेच किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ असं लिहिलेलं आहे. या तोफेचं वजन 14 टन असून ती 6 ते 7 किलोमीटर पर्यंतचा मारा करते. यावर तोफ घडवणारा कारागीर मोहम्मद हुसेन अरब व औरंगजेब यांच्या नावाचे लेख कोरलेले आहेत. मेंढ्याचं तोंड असणारी ही तोफ अफलातून अशी आहे. या बुरुजावरून आपल्याला गडाचं विहंगम दृश्य पाहता येतं. समोर जो दिसतो हा निजामशाही महल आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव आता तिथं जाऊ दिलं जात नाही. किल्ल्यावर जाण्यासाठीचा हा शेवटचा रस्ता आहे. त्या काळी इथे चांबडी पूल होता, आता पुरातत्व विभागाने इथं लोखंडी पूल बांधलेला आहे. किल्ल्याचे एवढे सगळे दरवाजे पार करत जरी शत्रू इथवर आला तरी त्याला पुढे जाता येत नसे, कारण त्या काळी इथला तो चांबडी पूल काढून घेतला जाईल. त्यामुळे शत्रूच्या पुढ्यात फक्त 70 फूट रुंद आणि 80 फूट खोल असा खंदक असेल, ज्यात मगरी आणि सापांचा वावर असेल. इथून खाली खंदकाकडे जाता येते. खंदका शेजारच्या या छोट्याशा जागेतून पुढे जाताच डाव्या बाजूला एक छोटासा दरवाजा लागतो, जो खऱ्या अर्थाने अंधारे भुलभुलयाला सुरुवात करतो. आता इथे पुरातत्व विभागाने जागोजागी विजेची सोय केलेली आहे, पण पूर्वी हा सगळा प्रदेश अंधारमय असायचा. आज तो दरवाजा ज्यातून आपल्याला गडावर जाण्यासाठी प्रवेश करायचा आहे. आत प्रवेश करताच छताला शेकडो वटवाघळं लटकलेली दिसतील. प्रकाशासाठी फक्त एकच झरोक आहे, ज्यातून शत्रूवर गरम पाणी गरम तेल ओतले जात असे. या अंधारी गुंफेत
तुम्हाला सगळीकडे छोटे छोटे दरवाजे दिसतील, वाटा दिसतील, ज्यात शत्रू हरवून जात असे. शिवाय शत्रू पुढे आलाच तर या अंधाऱ्या गुफांमध्ये धूर सोडला जायचा, त्यामुळे शत्रू वाट दिसेल तिकडे पळत सुटायचा आणि खंदकात जाऊन पडायचा. इथून तुम्हाला वर जाण्यासाठी टॉर्चचा वापर करावा लागेल. काही ठिकाणी वीज आहे पण काही ठिकाणी पूर्णतः अंधार आहे. वर जाण्यासाठी एक मोठा डोंगर खोदून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. या पायऱ्यांची रचना निश्चित स्वरूपाची नाही आहे. काही पायऱ्या रुंद तर काही पायऱ्या अरुंद, काही ठिकाणी सपाट भाग आहे, त्यामुळे अंधारात शत्रूला चालण्याचा अंदाज येत नसे. याच खोलांमधून शत्रूवरती गरम पाणी आणि गरम तेल ओतलं जात असे. तिथून पुढे गडावरती जाण्यासाठी पुन्हा एक अंधारी मार्ग लागतो, जो प्रचंड खड्या स्वरूपाचा आहे. प्रचंड मुश्किलीनं इथून वरती जावं लागतं, अन्यथा पाय घसरला तर तुम्ही सरळ खाली गडगडत येऊ शकता. अंधारी गुहांचं दिव्य पार करून वरती आल्यानंतर पुन्हा खड्या पायऱ्यांची चढण आहे. इथं पेशवेकालीन गणपती मंदिर आहे. इथून तुम्ही गडाचं सौंदर्य पाहू शकता. आपण किती उंचावरती आहोत याची तुम्हाला इथून जाणीव होईल. गणपती मंदिराच्या पाठीमागूनच हा पायऱ्यांचा रस्ता वरती गेलेला आहे, जो सरळ बारादारी महलाकडे जातो. या अष्टकोनी महलाची निर्मिती मुघल काळात केली गेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मुघल राजा या ठिकाणी येऊन राहत असत. या हवेशीर असणाऱ्या महलात सभागृह, स्नानगृह आणि मनोरंजनाची व्यवस्था केली गेली आहे. जवळपास 94 एकरात पसरलेल्या या किल्ल्याला 8 किलोमीटरची बाह्य तटबंदी आहे. बारादारीतून वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक छोटी कमान लागते. ती कमान पार करताच पुढे अजून एक कमान लागते, ज्यातून वरती गेल्यानंतर आपल्याला गडाचे शेवटचे टोक दिसते. या गुंफेमध्ये पाणी साठा केला जात असेल. शिवाय याच ठिकाणी जनार्दन स्वामींची समाधी देखील आहे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटासा बुरुज दिसतो, जिथं काला पहाड तोप आहे. ही तोप चारी बाजूने फिरवता येईल अशी याची व्यवस्था केलेली आहे. या अरुंद पायऱ्यांवरून आपण गडाच्या शिखरावरती पोहोचतो, जिथं आपल्याला या गडावरची सगळ्यात मोठी तोफ पाहायला मिळते. श्री दुर्गा तोप म्हणजेच धुदान करणारी, सर्व काही नष्ट करणारी तोफ. या तोफेची लांबी 20 फूट आहे, तर ही तोफ 12 टनाची असून कमीत कमी 15 किलोमीटर वरती हिचा मारा होतो. जवळपास 3000 फूट उंचावरती मी आहे. हे किल्ल्याचं शेवटचं टोक आहे. तुम्हाला जो मगाशी चांद मिनार दिसत होता, मगाशी तो पाठीमागे दिसतो का, तो किती भव्य दिवे दिसत होता, आता तो किती दिसतो, केवढा दिसतोय बघा. तुम्ही गडाच्या या स्पॉटला आलात ना, तर तुम्हाला कळेल की
हा किल्ला शेवटपर्यंत का अजिंक्य राहिला होता? इतके चकवे, इतक्या चोरवाटा, इतके फसवे दरवाजे आतमध्ये आहेत की कुणालाही त्याचा थांग पत्ता लागत नाही की हा रस्ता कुठे जातो, ही वाट कुठे जाते। इतका जबरदस्त किल्ला आहे हा। दौलताबाद किल्ला पाहाल ना तेव्हा तुम्ही स्तिमित होऊन जाल। चला तर दौलताबादची सफर तुम्हाला आवडली असेल अशा अपेक्षा करतो। हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर कळवा। मी आता प्रचंड थकलो आहे आणि इथं थोडा वेळ मी आराम करणार आहे, नंतरच खाली जाणार आहे। पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की।